गुड मॉर्निंग मुलांनो, मी आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 5वीचे मराठी। तर मी अनुराधा मॅडम, मी तुम्हाला तिसरी, चौथी आणि पाचवी ह्या तीन इयत्तेमध्ये तुम्हाला मी मराठी शिकवणार आहे। तर बघा, मी पाचवीसाठी आज तुम्हाला मराठी शिकवणार आहे। तर मराठीची दुसरी जी कविता ही आहे या हो सूर्यनारायण। तर बघा, पहिलं प्रकरण आपण कोणतं बघितलं यामध्ये, चबुतरा बघितलं की नाही तुम्ही? तर बघा, चबुतऱ्यानंतर आहे या हो सूर्यनारायण। ही जी कविता आहे ती कविता कोणी म्हटली आहे, इंदिरा संत। त्यांचा जन्म आहे 1914 मध्ये। तर बघा, मराठीतील एक प्रतिभावंत कवित्री म्हणून या इंदिरा संत यांना ओळखलं जातं। तर बघा, त्यांच्या काव्यामध्ये प्रेम भावना आढळते। त्यांच्या जे काव्य कविता असते त्या कवितांमध्ये प्रेम भावना आपल्याला दिसते। तर बघा, तसेच निसर्गाची अनेक सुंदर रूपे व्यक्त होतात। स्त्रियांमध्ये असलेला जिव्हाळा, नादमधुर शब्द आणि ओळीची सहजता त्यांच्या काव्यातून दिसते। तर बघा, त्यांच्या काव्यामधून आपल्याला काय वाटतं की मधुरता, जिव्हाळा, प्रेम, नादमधुर असं त्यांना प्रत्येक स्त्रियाला आपल्याला जेव्हा आपण त्यांची कविता वाचू तेव्हा आपल्याला समजेलच। तर बघा, खेड्यातील लोकांची कामे घड्याळाप्रमाणे आकाशातील सूर्याच्या उदयअस्तावर अवलंबून असतात। तर बघा, खेड्यातील लोक, कवीने काय सांगितलेलं आहे की खेड्यातील जे लोक आहेत त्यांचे काम हे सकाळी ते उठतात लवकर आणि संध्याकाळीपर्यंत शेतामध्ये ते राबतात। तर त्यांचं घड्याळीप्रमाणे हे काम चालत असतं। तर बघा या कवितेत, तर बघा त्यांचा दिवस सूर्याबरोबर उगवतो आणि सूर्यास्तानंतर संपतो। जेव्हा सूर्यास्त होतो, अंधार पडतो, तेव्हा ते शेतामधून निघतात। या कवितेतील गृहिणी सूर्याला आपल्या घरी येण्याची विनंती करते। या कवितेतील गृहिणी म्हणजे कोण? घरकाम करणारी बाई। कारण सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही वेळांची महत्वाची कामे सूर्याबरोबर तिला उरकायची आहे। इंदिरा संतांच्या काव्यामधील गोडवा यात लक्षात येतो। तर बघा, ही गृहिणी जी आहे ती सूर्याला आपल्या घरी बोलावते आहे। तर का? कारण तिला सूर्याबरोबरच तिला वेळाची महत्वाची तिला कामे सूर्याबरोबर उरकायची आहे। तर बघा, पान नंबर 4 ही कविता आहे। तर बघा सकाळचं हे दृश्य आहे। तर बघा, इकडे डोंगर आहे, इकडे सूर्य आहे, सूर्य उगवलेला आहे, आणि हे जे दोन मुलं आणि हा आहे, हा काय करत आहे? नमस्कार करत आहे, सूर्य नमस्कार। तर बघा, इकडे सकाळमध्ये ही बाई पाणी आणत आहे, आणि नंतर इकडे बघा तुम्हाला बैल दिसत आहे, गाय बैल आहे। त्यानंतर इकडे गावामध्ये 2-4 घरं दिसत आहेत, इथं मंदिर दिसतं, इकडे पण घरं दिसत आहे, आणि इथं पाण्याचा झरा आहे, नदी, आपण नदी म्हणूया। या चित्रामध्ये तुम्हाला सकाळचं दृश्य बघावं असेल, सकाळचं दृश्य। तर बघा, मी कवितेला आता सुरुवात करत आहे। याहो सूर्यनारायण, याहो लवकर, सोन्याच्या पावलांना
किंवा खेड्यागावांमध्ये शेणाने घर सारवले जाते, अंगणामध्ये सडा शिंपला जातो, तशीच तयारी या स्त्रीने केलेली आहे. तर बघा, तिनं अंगण सारवलेले आहे, स्वस्तिक सुद्धा अंगणामध्ये तिनं काढलेला आहे आणि हळदी कुंकवाना सुद्धा तिनं मंगळ सूचक केलेला आहे. सूचक म्हणजे एक सूचना तिनं दिलेली आहे, हळदी कुंकवाना तिनं पूजा केलेली आहे. उघडी दाराने ही स्वागत अथुर. बघा, ती सूर्याला म्हणते, माझ्या घराचे ते दरवाजा आहे ते पण
त्यानंतर आहे खालील पद्य पंक्तींचा अर्थ सांगा आणि त्यानंतर खाली आहे खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करा। तर बघा त्यानंतर आहे